नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणारे दोन प्रकारचे ढिंकाचे लाडू तर एक पहिली जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत आहे गूळ घालून केलेले ढिंकाचे लाडू आणि दुसरी जे डिंकाचे लाडू आहेत ते बिना पाकाचे आहेत तर ते सुद्धा अतिशय पौष्टिक असतात तर दोन्ही पद्धती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर गूळ घालून केलेले लाडू पाहूया ढिंकाचे तर त्याकरता आपण लागणारं साहित्य जवळपास एक किलोचे लाडू होतात तर इथे आपण घेतलेला आहे जवळपास तीनशे ग्राम सुको खोबरं तर इथे किसलेलं सुको खोबरं वापरले तीनशे ग्राम किसलेला गुळ वापरायचा आहे आणि इथे आपल्याला वापरायचं आहे शंभर ग्राम अक्रोड इथे दीडशे ग्राम बदाम दीडशे ग्राम काज काजू आणि शंभर ग्राम मनुके आणि जवळपास दोनशे पन्नास ग्राम खारी खारीक पावडर दोनशे पन्नास ग्राम गावरान डिंक आणि इथे जवळपास आपल्याला दोनशे पन्नास ग्राम साजूक तूप वापरायचे दहा ग्राम आपण खसखस वापरणार आहे एक मोठा चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा आपण इथे वेलची पावडर तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे डिंकाच्या लाडूकरता तर चला सुरुवात करूया आपण डिंकाचे लाडू बनवायला तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे आणि त्या कढाईमध्ये जे सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर सुकं खोबरं मी तीनशे ग्राम घेतलं होतं आणि ते व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे आता या खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया तर मीडियम गॅसवर भाजा मीडियम गॅसवर व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत हे भाजून घ्या तर खूप जास्त काळपटे करू नये नाहीतर मग लाडूमध्ये थोडासा करपटवास येऊ शकतो असं छान खमंग लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलंय आता त्याच कढईमध्ये आपण टाकूया साजूक तूप तर साजूक तूप टाकून आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे आणि तूप वितळलं की मग यात सगळ्यात अगोदर आपल्याला हा डिंक टाकायचा आहे तर डिंक भरपूर प्रकारचा मिळतो अगदी बाजारात गोल गोल मण्यासारखा सुद्धा डिंक मिळतो पण हा गावरान डिंक आहे शेतातला त्यामुळं मी तो यूज केलेला आहे तर तुम्हाला जो डिंक आवडत असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता डिंक तळत असताना थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये टाकून तळा म्हणजे तो छान फुलला जातो आता त्याच साजूक तुपामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स टाकून आपल्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर कमी क्वांटिटी असल्यामुळं मी एकत्र हे तुपामध्ये फ्राय करून घेते कढाई थोडीशी मोठी आहे किंवा जे कढाईची साईज आहे ती बऱ्यापैकी मोठी असल्यामुळं एकत्र हे तळलं तरह जातं जर तुमची कढाई लहान असेल तर एकत्र न तळता वेगळं वेगळं जरी तळून घेतलात तुपामध्ये तरी चालेल तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स तळून घेऊन एका बाउलमध्ये काढलेत आता त्याचप्रमाणे मनुकासुद्धा छान फुलवून घ्यायचं आहे आपल्याला साजूक तुपामध्ये छान असा मनुका फुललेला आहे आता तोसुद्धा मनुका आपण काढून घेऊया तर ही पारंपरिक पद्धत आहे गुळ घालून केलेले डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात आता इथे आपण खारीक पावडर दोनशे पन्नास ग्रॅम वापरली आहे तर हीसुद्धा खारीक पावडर तुम्ही घरगुती बनवू शकता पण ज्यावेळेस डिंकाचे लाडू बनवत असताना खारीक वापरता ती लाल खारीक असावी आणि कडक असावी जेणेकरून त्याची पूड किंवा पावडर इझिली होते पिवळी खारीक बिलकुल वापरू नका ती चिवट होते किंवा चिकट असते आता यात खसखस जायफळ पावडर साधारणतः एक चमचा आहे किंवा अर्ध जायफळ तुम्ही असं खिसून टाकलात तरी चालेल आता यात एक चमचा वेलची पूड टाकून ही खारीक पावडर छान तुपामध्ये भाजून घेतली आहे छान थोडासा कलर चेंज झालेला आहे आता हे साईडला काढून ठेवूया तर अशा प्रकारे एका बाउलमध्ये काढून घ्या सगळ्यात अगोदर ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया छान अशी बारीक पूड करून घ्यायची आहे आता इथे आपण आपला जो डिंक आहे तो हाताने सुद्धा तुम्ही क्रश करून असा फोडून घेऊ शकता किंवा वाटीने क्रश करू शकता किंवा मिक्सरमध्ये वाटून अशा प्रकारे घेऊ शकता अगदी अशी कोर्स टेक्स्चरचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा असं दाणेदार टेक्स्चर असायला हवं आता इथे आपण जे आपलं खोबरं मनुके तळून घेतले होते किंवा फ्राय करून घेतले होते ते सगळं व्यवस्थित काढून घेतले प्लेटमध्ये यातच खारी खोबरची पावडर टाकूया आणि ड्रायफ्रूटची पावडर पण मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित हे सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही ही आपली डिंकाची पावडर आहे जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे सगळी असं व्यवस्थित मिक्स करा जवळपास हे पाऊन किलो ते एक किलोचे लाडू बनतात आता यासाठी आपण जवळपास तीनशे ग्राम गुळ घेतलेलं आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही इच्छेनुसार कमी जास्त करू शकता पण खारीक पावडरसुद्धा थोडीशी गुळमट असते आता याचा पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा तर आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे तर हा किसलेला तीनशे ग्राम गुळ आहे छानपैकी आता कढाईमध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिडियम गॅसवर वितळून घ्यायचं आहे तर यात एकही थेंब पाण्याचा न टाकता फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे यात आपल्याला कुठल्याही प्रकारची चाचणी वगैरे करायची नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लाडूमध्ये गूळ वापरता तर त्यावेळेस जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाडू करायचे असतील तर हळूहळू म्हणजे गुळाचं प्रमाण घ्यावं थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन लाडू वळून घ्यावेत जर एकदाच टाकलं तर हळू ज्यावेळेस पूर्णपणे लाडूचं मिश्रण थंड होतं तर ते शक्यतो कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं कमी कमी क्वांटिटीमध्ये गुळ वितळून लाडू बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरून एक चमचा साजूक तूप ॲड करून घ्यायचं आहे तर आता हे सगळी जिन्नस गुळाच्या पाकामध्ये ॲड करून घ्यायचे व्यवस्थित हाताने मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं कोमट असतानाच हे लाडू बांधून घ्यावेत अगदीच मिश्रण थंड होऊ नये आणि त्या अगोदरच हे लाडू वळून घ्या तर अशा प्रकारे लाडू आपण वळून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया जवळपास एक ते दीड महिना या लाडूला काहीही होत नाही पावसाळा हिवाळा तुम्ही दोन्ही ऋतूमध्ये किंवा मुलांच्या डब्यासाठी मधल्या वेळेमध्ये इवन तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचे पौष्टिक लाडू बनू शकता नक्की ट्राय करा तर ही एक पहिली पद्धत आहे आणि ही अतिशय पौष्टिक प्रकारची पद्धत आहे नक्की ट्राय करा आता दुसरी पद्धत पाहूया तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण इकडे वापरणार आहे गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ मी मुद्दा म्हणून थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे एक किलो गव्हाचं पीठ आहे पाऊन किलो पिठी साखर आहे ही तर पिठी साखर मिक्सरवर दळून वापर वापरणार आहे आपण इथे आपण वापरणार आहे साजूक तूप जवळपास तीनशे ग्राम आपल्याला घट्ट साजूक तूप वापरायचं आहे मी इथे वितळून नाही घेतलेलं आहे तर घट्ट वापरलेलं आहे आणि इथे आपण वापरणार आहे शंभर ग्राम सुको खोबरं तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलं आहे तुम्ही खोबरं वापरला तरी चालेल दीडशे ग्राम आपल्याला इथे सुकामेव्यामध्ये बदाम वापरायचे त्याचबरोबर आपल्याला इकडे वापरायचे दीडशे ग्राम काजू काजू तुकडा वापरला तरी चालेल इथे आपण पन्नास ग्राम फक्त मनुका घेतलेला आहे आणि इथे आपण भे वापरलेले आहेत टरबुजाच्या किंवा खरबुजाच्या बिया तर यात तुम्ही भोपळ्याच्या बियासुद्धा वापरू शकता जवळपास या दहा ग्राम आहेत आणि इथे आपण वापरलेला आहे जवळपास दीडशे ग्राम आपला डिंक तर हा डिंक तुम्ही कुठल्याही प्रकारचा गावरान किंवा जो नॉर्मली बाजारात मिळतो तो तुम्ही वापरू शकता आता इथे वेलची पूड वापरायची आपल्याला तर खूप कमी साहित्य लागतं या कमी साहित्य लागतं अशा प्रकारचे लाडू बनवायला तर आता सगळ्यात अगोदर पॅनमध्ये आपण टाकूया साजूक तूप साजूक तूप टाकून थोडंसं वितळलं की मग त्यात आपल्याला टाकायचं आहे बदाम तर बदाम आपल्याला थोडेसे लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे हवं तर तुम्ही सगळा सुकामेवा कच्चा वापरू शकता डिंकाच्या लाडूमध्ये पण जर ड्रायफ्रूट्स व्यवस्थित साजूक तुपामध्ये फ्राय किंवा थोडेसे भाजून घेतले तर त्याचा जो कच्चा पण आहे किंवा जो कच्चा स्मेल आहे तो लाडूमध्ये येत नाही आणि लाडू खूप जास्त दिवस टिकतात आणि तो खाण्यासाठी सुद्धा लाडू अतिशय छान लागतो तर त्यामुळं मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे साजूक तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आता इथे आपण हे जे बदाम आहेत थोडेसे लालसर कलर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आता हे बदाम आपण काढून घेऊया आणि याच साजूक तुपामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत काजू तर काजूसुद्धा आपल्याला टाकून व्यवस्थित लाल कलर येईपर्यंत हे तू सतत परतत राहायचं आहे किंवा हे खूप जास्त लवकर लाल होतात त्यामुळं आपल्याला हे सतत हलवून छान लाल कलर आला की मग लगेच काढून घ्यायचं आहे तर या प्रकारचा जो डिंकाचा लाडू आहे तो बनवण्यास खूप सोपा आहे आणि अगदी कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही जर बनवून दिलात मुलांना तर ते नक्कीच खातील आणि अतिशय पौष्टिकसुद्धा आहे तर अशा प्रकारे आता आपण काजूसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि त्याच तुपामध्ये थोडा थोडा डिंक टाकायचं आहे आणि डिंकसुद्धा छान फुलवून घ्यायचं आहे तर डिंक फुलवत असताना गॅस मिडियम ठेवा मीडियम टू लो ठेवूनच हा डिंक फुलवून घ्यायचा आहे नाहीतर मग डिंक कच्चा राहण्याची शक्यता असू शकते तर त्यासाठी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये नेहमी डिंक फुलवत राहावा तर अशा प्रकारे डिंक आपण बघू शकता छान फुलला आहे आता थोडंसं साजूक तूप कमी पडल्यामुळं मी परत तूप टाकून परत एकदा अशा प्रकारे डिंक जो शिल्लक होता तो सुद्धा फुलवून घेणार आहे इकडे तर गॅस मी नेहमी मिडियम टू लो ठेवते जेणेकरून डिंक जास्त करपत नाही आणि डिंक छान हा पूर्णपणे असा तळला जातो तो कुठेही कच्चा राहत नाही किंवा तो कचकचसुद्धा लागत नाही बरेच जण डिंकाचे लाडू बनवत असताना डिंक कच्चा वापरतात तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा दोन्ही प्रकारच्या लाडूमध्ये कच्चा डिंक वापरू शकता पण इथे मला डिंक तळून आवडतो तर त्यासाठी मी इथे साजूक तुपामध्ये हा डिंक तळून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपला डिंक फुलवून तयार आहे आता आपण त्याच पॅनमध्ये टाकूया टरबूज किंवा खरबुजाच्या बिया तर यामध्ये तुम्ही हवं तर कुठल्याही प्रकारच्या म्हणजे डाळीच्या बिया वापरू शकता बिबा बिब्याच्या जर बिया तुम्हाला माहीत असतील तर त्या बिब्याच्या बियासुद्धा अशा प्रकारच्या लाडूमध्ये वापरल्या जातात तर अशा प्रकारे आता व्यवस्थित हे भाजून घेऊया आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि यातच आपल्याला टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट तर या जागी सुको खोबरंसुद्धा तुम्ही भाजून वापरू शकता तर हे खोबरंसुद्धा आपल्याला थोडंसं लालसर कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मग आपण हे साईडला ठेवून देऊया तर इथे बघू शकता आपला सगळा सुकामेवा आणि सुको खोबरं जे आहे ते भाजून तयार झालेलं आहे लाडूसाठी आता मी अजून एक दुसरी कढाई घेतली आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप जे आपण बाकीचं शिल्लक तूप होतं ते सगळं तूप आपल्याला यात ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे जे आपण एक किलो गव्हाचं पीठ घेतलं होतं ते पीठ आपल्याला यात टाकायचं आहे आणि हे पीठ छान असं आपल्याला अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर एक किलो गव्हाच्या पिठासाठी आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जर पीठ तुम्हाला कोरडं वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं सा साजूक तूप टाकू शकता तर खूप जास्त एकत्रच एक साजूक तूप न टाकता जसं लागल तसं थोडंसं यूज करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी रवाळ कन्सिस्टन्सीचं हे पीठ असतं तर लाडूसाठी स्पेशली हे पीठ मी दळून आणलेलं आहे तर नॉर्मली चपातीचं चा जे पीठ असतं ते अगदी बारीक असतं तर तुम्हाला जर डिंकाचे लाडू बनवायचेच असतील तर तुम्ही गहू एकदा अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि छानपैकी ते कोरडे करून किंवा थोडेसे वाळवून मग ते असे थोडेसे जाडसर आपल्याला दळून आणायचे अगदी रव्याच्या कन्सिस्टन्सीचे दळून आणायचे पीठ आणि त्या पिठाचे तुम्ही लाडू बनवून घ्या तर अशा प्रकारे इथे आपण पीठ छान भाजून घेतले आणि प्लेटमध्ये सगळा जो सुकामेवा जो आपला आहे तो काढून घेतला आहे आता तो सगळा सुकामेवा आणि डिंक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे सगळ्यात अगोदर मी बदाम टाकून फिरवून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता बदामाची पावडर अशा प्रकारे करून घेतली आहे अगदीच अशी खूप जास्त बारीक न करता जाडसर ठेवायची आहे बदामाची पावडर आता परातीत काढून घेतली आहे त्याचबरोबर आता आपण बाकीचे काजूसुद्धा अशाच प्रकारे फिरवून घेऊया मिक्सरमध्ये काजू पावडरसुद्धा आपली इथे तयार आता लगेच आपण त्यामध्ये टाकूया डिंक तर डिंकसुद्धा तुम्ही हवं तर हाताने क्रश करून घेऊ शकता किंवा एखादी बेलण्याने वगैरे जरी क्रश केलात के। तरीसुद्धा तो अगदी बारीक होतो किंवा मिक्सरला अगदीच फटाफट अशा प्रकारे अगदी कोर्स टेक्शरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे डिंकाची पावडर मी काढून घेतली आहे काजू आणि बदामाची पावडरसुद्धा काढून तयार आहे तर आता आपण लगेच यामध्ये टाकूया आपलं गव्हाचं पीठ तर अशा प्रकारे गव्हाचे पीठसुद्धा आपण भाजून घेतल्यानंतर काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याचा जो कलर आहे अगदी असा थोडासा लालसर झालेला आहे खूप जास्त असा अगदीच जा डार्क करू नये नाहीतर मग लाडू थोडेसे असे करसट लागतात आता यात आपण टाकूया टरबूजाच्या किंवा खरबुजाच्या बिया आता यात आपल्याला ॲड करायचं आहे व्यवस्थित मनुका मनुका इथे मी कच्चा वापरला आहे हवं तर तुम्ही तो सुद्धा फ्राय करून घेऊ शकता आता यात खोबरं टाकूया आपण जे आपण भाजून घेतलेलं होतं यात टाकायची आहे पिठीसाखर जवळपास पाऊन किलो ही पिठीसाखर आहे तर पिठीसाखर आपल्याला दळून घ्यायची आहे जर खूप जास्त गोड खात असाल तर तुम्ही एक किलो पिठीसाखर टाकू शकता वेलची पूड ॲड केली आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला जर मिश्रण खूपच जास्त असं कोरडं वाटत असेल तर यामध्ये मी थोडंसं सगळ्यात शेवटी लागत असेल तर साजूक तूप ॲड करा जर तुम्हाला गरज भासली तरच साजूक तूप टाकायचं आहे नाहीतर मग जर तुम्ही भाजत असतानाच पीठ खूप जास्त जर तूप टाकलं असेल तर लाडू बांधताना आपल्याला बिलकुल तुपाची गरज भासत नाही तर इथे आपल्याला थोडंसं कोरडं वाटतंय पीठ तर यामध्ये आता मी जवळपास साधारणतः एक ते दीड चमचा थोडंसं सा साजूक तूप ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेणार आहे तर हे कोमट मिश्रण आहे कारण सगळे पदार्थ किंवा पीठ आपण ते भाजून घेतल्यामुळं थोडंसं मिश्रण कोमट असतानाच यात दोन चमचे तुम्ही अशा प्रकारे साजूक तूप टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून खूप छान वितळलं जातं कोमट असल्यामुळे मिश्रण आणि छान या पिठाला बाइंडिंग येते किंवा या लाडूच्या मिश्रणाला बाइंडिंग येते आणि अशा प्रकारे आता आपण लाडू वळून घेऊया तर हव्या त्या साईजचा तुम्ही गोल गोल आकाराचा लाडू वळून घेऊ शकता अतिशय खुसखुशीत हे लाडू होतात अगदी तोंडात टाकल्यावर विरघळतील इतके हे दाणेदार आणि रवाळ टेक्शरचे हे लाडू होतात तर अशा प्रकारे आपला हा दुसरा डिंकाचा लाडू किंवा दुसरा प्रकारसुद्धा तयार आता मी याच पद्धतीने अशा प्रकारे अजून एक लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर या प्रकारचे लाडूसुद्धा जवळपास एक ते दीड महिना आरामात टिकतात आणि अतिशय पौष्टिक खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात नक्की ट्राय करा दोन्ही रेसिपी खूप सोप्या आहेत आणि कुठले लाडू जास्त आवडले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी जर तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली असेल तर दोन्ही लाडू शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सगळ्यात महत्त्वाची टिप्स हे दोन्ही लाडू जे आहेत तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा म्हणजे छान ते एक ते दीड महिना व्यवस्थित आरामात टिकतील तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय